दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासियांप्रमाणे त्यांनाही हा दीपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा यासाठी पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने रायगड आणि तोरणा किल्ल्यांच्या कुशीत वसलेल्या सिंगापूर, एकलगाव आणि मोहरी या दुर्गम गावातील 40 आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, 2 महिन्याचा किराणा आणि नवीन कपडे असे साहित्य दिवाळी भेट म्हणून देण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील दिवाळीचा उत्साह द्विगुणित झालाय. दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या सर्व टीमचं गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलं. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, सरसेनापती हंबीरराव यांच्या वेशभूषेत अवतरलेल्या बाल कलाकारांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करून फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोद्दार, विजया पोद्दार, संस्थेचे सल्लागार रवी जाधव आणि विभावरी जाधव यांनी आजी आजोबांचं औक्षण केलं. तीनही गावातील 40 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं असून गावातील 33 महिलांना साड्या, 42 मुलामुलींना तसेच 55 ज्येष्ठ नागरिक आणि पुरुषांना नवीन कपडेही देण्यात आले. आतापर्यंत आमच्या गावामध्ये भौगोलिक परिस्थिती म्हणजे अशी आहे की दिवाळी ही कधीच आम्ही साजरी केलेली नाही आणि रस्त्याची परिस्थिती आता दुर्गम प्रतिष्ठान यांनी तर रस्त्याची परिस्थिती पाहिली असेल येताना. रस्त्याची परिस्थिती एवढी म्हणजे दुरावस्था आहे की आम्हाला इथे एखादी स्त्री बाळंतपणाच्या वेळेस तिला दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर आता 108 नंबर गाडी येते पण ती काही अर्धवट रस्त्यावर थांबते. जिथून रस्ता खराब आहे तिथून पुढे गाडी येत नाही. तर आम्हाला दिवाळी भेट म्हणून ह्या दुर्गम प्रतिष्ठान च्या वतीने या टीमने आम्हाला खरोखर एकदम सुंदर दिवाळी भेट दिलेली आहे. आतापर्यंत ह्या गावामध्ये दिवाळी भेट ही अशी कोणीच आम्हाला दिलेली नाही आणि ती सुंदरपैकी म्हणजे आणि यांची टीमवर्क फार छान आहे. मोठं नेटवर्क आहे. आम्हाला प्रत्येक घराघरामध्ये आज कमीत कमी 37 किट वाटण्यात आले. त्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो पाहून खरोखर आम्हाला असं वाटतं की बाबा ह्या खेडेपाड्यात सुद्धा दिवाळी झाली पाहिजे आणि ती दुर्गम प्रतिष्ठान हे संस्था ही आमची दिवाळी करत आहे.